नमस्कार, मँगो मस्तानीमध्ये तुमचं स्वागत. मात्र रेसिपीजमध्ये स्वागत. कसं आहे की मँगो मस्तानी मी बनवतो आणि ती एवढी मागापासून डोक्यात भिनली आहे, कारण तो प्रकारच तसा आहे. हो, कित्येक जणांचा असा आग्रह होता की सर, आम्ही मँगो शेक पितो, बन पितो, आंब्याचा रस खातो पितो, जे काय असेल, पण मँगो मस्तानी आम्हाला एकदा घरी कशी करायची सांगा. चला सुरुवात करू मँगो मस्तानीला. आणि मस्तानीसाठी आपल्याला फळांचा राजा अर्थात हापूस आंबा वापरायचा आहे. त्याच्यानंतर साखर, कॉर्नस्टार्च आणि साखरेची की चवीनुसार. कॉर्नस्टार्च साधारण जर आपण अर्धा किलो मँगो पल्प घेणार असू तर एक 2 चमचा कॉर्नस्टार्च आपण घेऊ, चिमूटभर मीठ आणि फ्रेश क्रीम. आता फ्रेश क्रीमचं प्रमाण असं आहे की साधारण जर 1/2 लिटर आंब्याचा रस असेल, पल्प असेल, तर 200 ते 250 ग्रॅम फ्रेश क्रीम आपल्याला वापरायचं आहे. आता फ्रेश क्रीममध्ये तुम्हाला प्रश्न येतील की मग आम्ही घरी जी साय लावतो ती चालेल का? ती नाही चालणार. फ्रेश क्रीम जे बाजारात स्मूथ मिळतं, मी तुम्हाला दाखवतो, इथे बघा तुम्ही, हा स्मूथ प्रकार आहे फ्रेश क्रीमचा. आणि दुसरा एक मनात प्रश्न आला असेल तुमच्या की कॉर्नस्टार्च कॉर्नफ्लोअर टाकणं गरजेचं आहे का? तसं गरजेचं नाही आहे, पण त्याला एक छान असा घाटदारपणा यावा, काहीतरी पिठूरसरपणा यावा म्हणून आपण ते घालणार आहे. पण कोणाला चालत नसेल तर तुम्ही टाकू नका. सगळ्यात आधी मँगो पल्प, त्यानंतर फ्रेश क्रीम, चिमूटभर मीठ, साखर चवीनुसार. अर्थात साखर मी मँगो पल्प चाखून पाहिला आहे किती गोड आहे, त्याच्यानंतर मी चवीनुसार साखर घातली. मी अशी अंदाजे घातली अशी नाही, तुम्ही चेक करायचा की मँगो पल्प किती गोड आहे आणि नंतर साखर घालायची. आणि कॉर्नस्टार्च अगदी थोडं घालतो आहे मी, 1 चमचाभर बस. हे एकदा मिक्स झाल्यानंतर ही जी आपली मँगो पल्पची वाटी होती त्यामध्ये आपण थोडंसं, अगदी थोडं पाणी घालू, म्हणजे हे थोडं पातळी होईल आणि पिताना मजा येईल. आता कित्येक लोक यामध्ये दूध घालतात, पण त्यांनी काय होतं की रंग जो असतो तुमचा तो अजून थोडासा फेंट होतो. अगोदरच याच्यात क्रीम घातल्यामुळे रंग आपला थोडासा सॉफ्ट झालेला आहे. नेहमीच आपण जो मँगो पल्प किंवा आंब्याचा रस काढतो तसाच आंब्याचा रस काढायचा आहे किंवा बाजारात विकत मिळेल, पण विकत घेण्यापेक्षा असे आंबे आणायचे, रस काढायचा. हा रस कसा काढायचा तुम्ही क्लिप बघू शकता, आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. चला आता काहीतरी एक उगाच छान असं काहीतरी सजवायला आपण बाजूला ठेवूयात. अर्थात काही लोक आंब्याचे तुकडेसुद्धा यामध्ये घालतात. आणि हे असं करून आणि यावर छान आईस्क्रीमचा स्कूप, पाण्यात चमचा बुडवून घेतल्याने आईस्क्रीमचा स्कूप जो आहे तो छान निघतो. आणि त्यावर या आंब्याच्या फोडी. सो मँगो मस्तानी तयार आहे, छान लागणार आहे आणि तुम्ही पण करणार आहे. केल्यानंतर इतरांना सोबत घेऊन त्याचा मजा घेणार आहे, लाईक करणार, आवडलं तर सबस्क्राईब करणार आणि शेअर करणार मास्टर रेसिपीज. आता मस्तानी हे नाव कसं पडलं तर साहजिक तेव्हा बाजीराव मस्तानी यावरून ते कदाचित पडलं असेल, ते कोण जाणे, तो पुन्हा अभ्यासाचा प्रश्न आहे. आणि कोणाला माहीत असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर जसं हा मस्तानीचा पसारा वाढू लागला, म्हणजेच वेगवेगळ्या गावांमध्ये त्याच्या शाखा उघडू लागल्या, मग त्याच्यामध्ये फ्लेवर्स आले, मग चॉकलेट मस्तानी, त्याच्यानंतर काय खस मस्तानी, गुलाबाची मस्तानी, स्ट्रॉबेरी मस्तानी, बटरस्कॉच मस्त, असे वेगवेगळे प्रकार. पण ओरिजिनल जी मस्तानी आहे ती हीच आणि हीच छान लागते. मस्तानीची ही खाणी साधारण 1923 सुमारास पुण्यात सुरू झाली. 70-75 वर्ष झाले आणि पूर्वी गुजर नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी ही मस्तानी सुरू केली. आणि त्यावेळी वेगवेगळ्या फळांचे रस
आणि इसेन्स वापरून मस्तानी बनवायचे न, पण नंतर त्याचं रूप बदललं फक्त आंबा, तोही हापूसचा आंबा, आणि त्याच्याबरोबर ती मस्तानीची सुरुवात झाली. आणि आता पुण्यात तर बऱ्याच ठिकाणी मस्तानी आहे, आणि त्यातली सुजाता मस्तानी ही प्रसिद्ध आहे. एक खत्री बंधूंची सुद्धा एक मस्तानीचा प्रकार तो प्रसिद्ध आहे. पुण्यात गेला तर नक्की याचा आस्वाद घ्या.